अलिबाग मधील सर्वात सुंदर 10 समुद्र किनारे। मित्रांनो, अलिबाग हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते। अलिबाग हे एक समुद्र किनारपट्टीवर वसलेले शहर आहे, जे महाराष्ट्राच्या रायगड या जिल्ह्यात येते। हे शहर खास करून स्वच्छ समुद्र किनारे आणि निसर्गरम्य देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहे। अलिबाग या ठिकाणाला मिनी गोवा म्हणूनही ओळखले जाते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमधून अलिबाग मधील सर्वात सुंदर 10 समुद्र किनारे कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, रेवदंडा बीच। रेवदंडा बीच हा समुद्र किनारा अतिशय स्वच्छ व वेगळा आहे। रेवदंडा किल्ल्याजवळ हा समुद्र किनारा आहे। रेवदंडा बीच या ठिकाणची वाळू ही काळ्या रंगाची आहे, जी या समुद्र किनाऱ्याला अद्वितीय रूप देते। खरोखरच संपूर्ण रेवदंडा परिसर हा सागराचे विलोभनीय दृश्य घडवून आणतो। अलिबाग पासून साधारणतः 17 किलोमीटर इतक्या अंतरावर असलेले रेवदंडा बीच हे एक ऐतिहासिक बंदर आहे। नंबर 9, थाल बीच। थाल बीच हा अत्यंत व्यवस्थित आणि सुंदर समुद्र किनारा आहे। या ठिकाणी असणारी घरे आणि खाजगी निवासस्थानामुळे येथे फार कमी गर्दी असते। सौम्य लाटा आणि कमी झुकाव असलेला हा बीच कुटुंबासमवेत भेट देण्यासाठी एक उत्तम स्थळ आहे। त्याचबरोबर अलिबागच्या किनारपट्टीवरील इतर कोणत्याही गावापेक्षा या ठिकाणी कोळी मच्छीमारांची संख्या जास्त आहे। हे एक मोठे मासेमारी केंद्र आहे। अलिबागच्या उत्तरेला साधारणतः 6 किलोमीटर इतक्या अंतरावर हा ठाल समुद्र किनारा आहे। नंबर 8, रेवस बीच। रेवस बीच हा अलिबाग मधील सर्वात सुंदर आणि आकर्षक समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे। रेवस बीच हा एक अद्वितीय समुद्र किनारा आहे, जो शांत वातावरणासाठी ओळखला जातो। या बीचवरील हवामान हे वर्षभर आल्हाददायक असते। रेवस बीचवर अनेक हॉटेल्स देखील आहेत। त्याचबरोबर येथे येणारे पर्यटक विविध साहसी खेळांमध्येही भाग घेत असतात। खरोखरच हा एक लोकप्रिय समुद्र किनारा आहे। अलिबाग पासून रेवस बीच हा साधारणतः 22 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 7, कोरलाई बीच। कोरलाई बीच हा एक ऐतिहासिक दृष्ट्या महत्वपूर्ण आणि नैसर्गिकरित्या संपन्न असलेला समुद्र किनारा आहे। हा बीच कोरलाई या गावाच्या जवळ आहे। पांढऱ्या आणि गडद वाळूचा अनोखा मिलाप असलेला हा किनारा खूपच सुंदर आहे। या बीच पासून जवळच कोरलाई हा किल्ला आहे, जो समुद्राच्या आत आहे। या किल्ल्याला एक पूल जोडलेला आहे, ज्याचा वापर करून पर्यटक या किल्ल्यावर पोहोचू शकतात। त्याचबरोबर या बीचवर आपल्याला विलक्षण नैसर्गिक सौंदर्य आणि सूर्यास्ताच्या वेळची दृश्य पाहायला मिळतील। अलिबाग पासून हा बीच 23 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 6, अक्षी बीच। अक्षी बीच हा अलिबाग मधील सर्वात सुंदर आणि आकर्षक समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे। हा समुद्र किनारा अलिबाग मधील अक्षी या गावात आहे, जो एक शांत बीच म्हणून प्रसिद्ध आहे। अक्षी बीचवर पसरलेली सरूची झाडे आणि पांढरेशुभ्र वाळूचे मिश्रण हे या समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यात आकर्षण वाढवते। एकांत आणि शांततेत रमून जायचे असेल तर अक्षी बीच हे एक आदर्श ठिकाण आहे। त्याचबरोबर या समुद्र किनाऱ्यावर विविध प्रकारचे पक्षी देखील पाहायला मिळतात। अलिबाग पासून अक्षी बीच हा समुद्र किनारा 6 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 5, किहिम बीच। किहिम बीच हा मांडवा अलिबाग रस्त्यावरील किहिम या गावात वसलेला एक सुंदर समुद्र किनारा आहे। हा बीच कोकण किनारपट्टीवरील सर्वात लोकप्रिय समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे। नारळी पोकळींची दाट वनश्री आणि उंच उंच सरूची झाडे ही या समुद्र किनाऱ्याला आणखी सुंदर बनवतात। त्यामुळे या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। किहिम गावात घरगुती जेवणाची व राहण्याची व्यवस्था होऊ शकते। अलिबाग पासून किहिम बीच हा साधारणतः 12 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 4, मांडवा बीच। मांडवा बीच हा अलिबाग मधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय बीच म्हणून ओळखला जातो। हा बीच मांडवा गावात वसलेला एक सुंदर समुद्र किनारा आहे। हा समुद्र किनारा मुंबई शहरातील एक लोकप्रिय वीकेंड बीच डेस्टिनेशन म्हणून ओळखला जातो। मांडवा बीचवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। दाट नारळांच्या झाडांमुळे हा बीच येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करत असतो। मांडवा बीच हे जलक्रीडा प्रेमींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे। त्याचबरोबर मांडवा हे ठिकाण चर्च, बौद्ध लेणी, मंदिरे आणि पोर्तुगीजांच्या अनेक अवशेषांसाठी ओळखले जाते। मांडवा समुद्र किनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टीपर्यंत नियमित फेरी असते। नंबर 3, वर्सोली बीच। वर्सोली बीच हा अलिबाग जवळील वर्सोली गावात वसलेला एक सुंदर समुद्र किनारा आहे। हा बीच महाराष्ट्रातील लोकप्रिय समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे। साधारणतः 2 किलोमीटर इतक्या अंतराचा असणारा हा बीच कमी गर्दीचा समुद्र किनारा आहे। पांढरी वाळू आणि स्वच्छ पाण्याचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात। शिवाय हा समुद्र किनारा नारळ आणि सुरूंच्या वृक्षांनी भरलेला आहे। वर्सोली बीचवरील सूर्यास्त हा खरोखरच अगदी पाहण्यासारखा असतो। अलिबाग पासून हा बीच 4 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 2, नागाव बीच। नागाव समुद्र किनारा हा अलिबाग मधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय बीच आहे। नागाव बीचवर असणारी सरूची झाडे, रुपेरी वाळूचा स्वच्छ समुद्र किनारा आणि अथांग समुद्राच्या पांढऱ्याशुभ्र लाटा या येथे येणाऱ्या पर्यटकांना मोहित करत असतात। या बीचला सातार बंदर म्हणूनही ओळखले जाते। पुणे मुंबई या ठिकाणच्या धाकधुकीच्या जीवनातून बाहेर येण्यासाठी नागाव बीच हे एक शांत आणि रम्य ठिकाण आहे।
अलिबाग पासून नागाव बीच हा 9 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. नंबर 1, अलिबाग बीच. अलिबाग हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. अलिबाग बीच हा महाराष्ट्राच्या कोकण विभागात वसलेला एक सुंदर समुद्र किनारा आहे. अलिबाग बीच हा स्वच्छ आणि वालुकामय समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या बीच वरील सरुची व नारळाची उंच उंच झाडे पाहून मन अगदी थक्क होऊन जाईल. अलिबाग पासून जवळच कुलाबा हा देखील किल्ला आहे, ज्याला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. भरतीच्या वेळेस कुलाबा किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग बंद असतो. त्याचबरोबर अलिबाग बीच वरील सूर्यास्ताची दृश्य ही पाहण्यासारखी असतात. तर मित्रांनो, आज आपण अलिबाग मधील सर्वात सुंदर 10 समुद्र किनाऱ्यांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्ही अलिबाग मधील कोणकोणत्या समुद्र किनाऱ्यांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.